नांदेड जिल्ह्याला मागील 2 दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसतोय. या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय. गोदावरी, पैनगंगा, असना, मन्याड या नद्यांना अक्षरशः पूर आलेला आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतपिकाचा तोंडात नुकसान झालेलं आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी. नांदेडमध्ये मागील 36 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नदी नाल्यांना ओढ्यांना पूर आले, पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. नांदेडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आपण बघू शकतोय. ही आसना नदी आहे, नांदेड लगत ही आसना नदी आहे. आसना नदीला आता आसना नदी जी आहे ती ओव्हरफ्लो होऊन वाहते. या नदीला पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नदीचं जे पाणी आहे या बाजूच्या आपण बघू शकतोय, या बाजूच्या शेतांमध्ये शिरलेलं आहे. त्या शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक घरं जी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 25 घरांची पडझड झालेली आहे, तर लहान मोठे 12 जनावरं दगावल्याची नोंद सुद्धा झालेली आहे. तर 63 मंडळांपैकी 26 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद सुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे. किनवट, माहूर आणि हदगाव या परिसरामध्ये सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी झालेला आहे. तर नदीकाठच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. NDRFची टीम जी आहे ती सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे. बचाव दल जे आहे ते सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या सर्व गोष्टी आहेत या सर्व पुरवण्यात आलेल्या असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे. आणखीन जर पाऊस असाच चालू राहिला तर नांदेड शहरासह इतर ठिकाणी पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते. कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.